सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी रियाची टॅलेंट मॅनेजर जया शहा हिला समन्स बजावण्यात आलेला आहे. ईडीने हे समन्स बजावलेलं आहे. जया शहाला हे समन्स जारी करण्यात आलेलं आहे. सध्या सिद्धार्थ पिठाणी, केशव यांची चौकशी सुरू आहे. रजत मेवाती आणि नीरजच्याही चौकशीची शक्यता आहे. दरम्यान रियाची टॅलेंट मॅनेजर जया शहा हिला समन्स बजावण्यात आलेलं आहे. जया शहा आणि रिया यांचं ड्रग्स संदर्भातलं एक व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर आता जया शहाला ईडीकडून समन्स जारी करण्यात आलेलं आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचक यांच्याकडून. मेघा, जया शहा ही रियाची टॅलेंट मॅनेजर आहे आणि तिच्या बरोबरचाच व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर आता ईडीनं ही जयाला समन्स बजावलेला आहे का? हेमाली, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाबाबत आता रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. आता ईडी कडनं रियाची टॅलेंट मॅनेजर जया शहालाही समन्स बजावण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे सीबीआय मध्येही सिद्धार्थ पिठाणी, जो त्याचा फ्लॅटमेट होता आणि त्याचा नोकर केशव बचनेनाची चौकशी सुरू आहे. याचबरोबर त्याचा अकाउंटंट रजत मेवाती आणि त्याचा कुक नीरज याचीही पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या अँगल्स या सगळ्या सर्व प्रकरणामध्ये समोर येत आहेत. सीबीआय आहे ते वेगवेगळ्या पैलूंवर किंवा वेगवेगळ्या अँगलने चौकशी करते. सर्वात प्रथम हे हत्या आहे की आत्महत्या आहे, त्यानंतर याच्यामध्ये सुशांतची मानसिक स्थिती काय होती, त्यानंतर अंडरवर्ल्डचं काही कनेक्शन आहे का, याचबरोबर आता एक ड्रग्सचं नवं करेक्शन समोर आलेलं आहे, त्याबाबतही सर्व चौकशी सुरू आहे. आणि आजच रिया आणि त्याची टॅलेंट मॅनेजर जया शहा यांचा व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानं आता ईडीनेही तिला चौकशीसाठी बोलावलेलं आहे. हेमाली, धन्यवाद मेघा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.